नमस्कार। आत्ता या लॉकडाऊनच्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक लोकांचे व्यवसाय डबघाईला आले, अनेक लोकांचे व्यवसाय बंद पडले। असं असताना सुद्धा आमचे एक परममित्र ज्ञानेश्वर मॅकल यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने, म्हणजे त्यांची पत्नी लता मॅकल आणि त्यांची स्नुषा म्हणजे त्यांची सून स्नेहा मॅकल यांनी एक घरगुती व्यवसाय छोट्या प्रमाणावर सुरू केला मागच्या वर्षी। टॉवेलचे बुके बनवणे हा त्यांनी व्यवसाय सुरू केला। अतिशय छोट्या प्रमाणावर पहिल्यांदा सुरू केला आणि गावातल्या लोकांनाच ते बुके देत होते। परंतु आता हळूहळू त्याचं स्वरूप इतकं मोठं होत चाललं आहे की मागच्या 1-5 महिन्याखाली त्यांचे बुके अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जायला सुरुवात झाली। आता तर विदेशामध्ये सुद्धा ते कुरिअर करतात आणि दुसऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करतात। त्याचं कारण असं आहे की आत्ताच्या या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष कुणी एकमेकाला भेटू शकत नाही, परंतु कुरिअरच्या माध्यमातून बुके आपण पाठवून देऊ शकतो। फुलांचं बुके जर का दिला तर फुलंही लवकर कोमेजून जातात किंवा खराब होतात किंवा पोचोस्तोपर्यंत त्याला नीट राहत नाहीत, असे सगळे विषय बघता असे हे नॅपकिनचे बुके, नॅपकिन म्हणजे सोलापुरामध्ये जो टॉवेल बनतो त्या टॉवेलच्या छोटे जे नॅपकिन असतात त्याच्यामधून हे बुके वेगवेगळ्या पद्धतीचे केले, जे शोभेसाठी सुद्धा घरी ठेवले जाऊ शकतात किंवा ते बुके आपण फोडले तर त्याचे आपण नॅपकिन म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो। अशा पद्धतीच्या बुकेंचा व्यवसाय ज्ञानेश्वर मॅकलेने सुरू केला। अतिशय उत्तम प्रतिसाद त्याला मिळतो आहे। ज्या ज्या लोकांना हे बुके पाहिजे असतील त्यांनी ज्ञानेश्वर मॅकलशी, मी तो जो खाली नंबर देतो आहे त्या नंबरवर त्यांनी संपर्क करावा, आपल्याला सुद्धा ते बुके मिळू शकतील। एक चांगला व्यवसाय एका छोट्या व्यावसायिकाने सुरू केलेला आहे या लॉकडाऊनच्या काळामध्ये, तर आपण सर्वांनी त्याला थोडीशी मदत करून अशा प्रकारे हातभार लावून हा व्यवसाय त्याचा वाढण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न करता येतील तेवढे आपण करूया। आणि एवढंच आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपणसुद्धा जर का बुकिंगची ऑर्डर दिली तर ते निश्चितपणे आपल्यापर्यंत कुरिअरच्या माध्यमातून किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून हे असे आकर्षक बुके आपल्याला पोचवू शकतील। धन्यवाद।